नमस्कार, तुम्ही लोकमत बघताय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सचिन तेंडुलकर आलाय की काय अशी शंका निर्माण व्हावी अशी एक घटना घडतीये औरंगाबाद जिल्ह्यामधल्या कन्नड तालुक्यामध्ये. अवख्या 17 वर्षाच्या मुलांनी स्वतःचं ग्रामपंचायतीचं पॅनल उभं केलंय आणि तेही आपल्या आईसमोरच. हा मुलगा आहे माजी सनदी अधिकारी, माजी आमदार आणि कृषीतज्ज्ञ असलेल्या रायभान जाधव यांचा नातू आणि वादग्रस्त माजी आमदार असलेल्या हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आदित्य. आणि समोर त्यांनी आव्हान निर्माण केले त्याचीच आई संजना जाधव दानवे यांच्या विरोधात. संजना दानवे या केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत आणि आता त्यांच्याच विरोधात वडिलांना सपोर्ट म्हणून त्यांचा मुलगा आदित्य यांनी पॅनल उभं केलंय. कशी असणार ही राजकीय धुमश्चक्री, चला तर बघूया हा स्पेशल रिपोर्ट. पुण्यामध्ये एका वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार असलेले हर्षवर्धन जाधव सध्या अटकेमध्ये आहे. 31 तारखेपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. हे सगळं असताना काल त्यांच्या मुलाने म्हणजे आदित्यने पत्रकार परिषद घेतली आणि वडिलांच्या वतीने पॅनल उभं करणार असल्याचं सांगितलं आणि त्यांनी धक्कादायक म्हणजे पॅनल उभं केलंय त्याचीच आई असलेल्या संजना जाधव यांच्या विरोधात. त्यामुळे आता घरामध्येच राजकीय धुरळा उडालाय असं म्हणायला हरकत नाही. हर्षवर्धन जाधव यांनी सुद्धा अनेकदा त्यांना आतमध्ये टाकण्यामध्ये किंवा त्यांच्यावरती जे काही आरोप लावण्यामध्ये त्यांचे सासरे असलेल्या रावसाहेब दानवे यांचा वाटा असल्याचं अनेकदा सांगितलं होतं. पुण्याच्या प्रकरणाबाबत बोलायचं झालं तर हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या सहकारी असलेल्या ईशा झा या दोघांच्या विरोधामध्ये एका वृद्ध व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच गुन्ह्या अंडर आता हर्षवर्धन जाधव पोलिसांमध्ये आहेत, पोलीस कोठडीमध्ये आहेत. हे सगळं एका बाजूला असताना ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या. हर्षवर्धन जाधव यांच्या कन्नड तालुक्यामधल्या पिशोळ गावामधल्या निवडणुका विशेष चर्चेमध्ये आल्या. विशेषतः असं बोलण्यात आलं की आता जाधव यांना पॅनलला माणसं तरी मिळतील का. दुसरीकडे संजना जाधव यांनी कन्नडमध्ये अचानक रस दाखवायला सुरुवात केली. फक्त पिशोरच नाही तर इतर गावांमध्ये सुद्धा त्या आता आपले उमेदवार उभे करतायत आणि सासूरवाडीच्या या गावावरती त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं. मात्र त्यांचाच मुलगा असलेल्या आदित्यने थेट आता त्यांनाच आव्हान दिलंय. मुळात जाधव आणि दानवे यांचा जो संघर्ष आहे तो आता महाराष्ट्राला नवीन नाहीये. म्हणजे जाधव यांनी सोशल मीडियावरती सांगितलं, अनेकदा माध्यमांशी बोलताना सुद्धा दानवे यांच्यावरती आरोप केलेलेच होते. हे सगळं एका बाजूला असताना आता आई आणि मुलगा असं म्हणून या संघर्षाचं एक पुढचं पाऊल पडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. वडिलांना जामीन न मिळाल्यामुळे आता आदित्य निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये उतरलेला आहे. खरं तर अगदी 17 वर्षाचा मुलगा आहे ज्याला अजून मतदानाचा अधिकार नाही, तो मुलगा आता एक पॅनल चालवणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय असं म्हणायला हरकत नाही. दुसरी जर बाजू बघायची झाली तर केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक आता प्रतिष्ठेची ठरणार आहे. कारण मुलीच्या विरोधामध्ये 17 वर्षाचा जरी असला तरी तिचाच मुलगा उभा आहे. त्यामुळे दानवे पूर्णपणे मुलीच्या मागे ताकद लावणार यात शंका नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये काय होतं आणि कशा पद्धतीने रंग भरले जातात हे येत्या पुढच्या काळामध्ये स्पष्ट होईल. पण या सगळ्याबाबत काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आमच्या फेसबुक पेजलाही आवर्जून फॉलो करा.